मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मोहोळ तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनात बैलगाडी, छोटा हत्ती या वाहनांचा मोर्चा काढून पाठिंबा दर्शवण्यात आला. मोहोळ तहसील कार्यालयासमोर दिनांक 25 ऑक्टोबर पासून चक्रीय आंदोलनास सुरुवात झाली. तालुक्यातील विविध गावांचे रोटेशन प्रमाणे चक्रीय आंदोलनास बसत होते. खुणेश्वर, मोरवंची, कोळेगाव दरम्यान तांबोळी येथून 25 बैलगाड्यामध्ये प्रवास करत, तर खंडाळी परिसरातील 90 ते 100 छोटा हत्तीने सकल मराठा समाज बांधव येऊन मोहोळ शहरातून भव्य मोर्चा काढून शांततेच्या मार्गाने कलागुण सादर करत घोषणाबाजी देण्यात आली. या भव्य बैलगाडी व छोटा हत्ती मोर्चानं मोहोळ शहरासह ग्रामीण भागातील देखील सकल मराठा समाज बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी जागृत झाल्याचं स्पष्ट दिसून आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मार्ग काढूपणा करत आहेत. जर उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून आज आम्ही त्यांच्या आव्हानाने शांततेत मोर्चे काढत आहोत. येणाऱ्या काळात सरसकट 50% आतमध्ये ओबीसी मधून कोर्टात टिकणाऱ्या सकल मराठा बांधवांना विचार करून आरक्षण देण्यात यावं. त्वरित विचार न केल्यास आम्ही उग्र आंदोलन करू, असा इशाराही सकल मराठा बांधवांच्या वतीनं देण्यात आला. आज आम्ही खंडाळी गावातून आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी मोहोळ तालुका येथे हजर झालेलो आहे. आणि आम्हाला मराठ्याला कुणबी प्रमाणपत्रातून आरक्षण मिळण्यासाठी सरसकट दाखले द्यायला लागतील. एकनाथ शिंदे साहेबांनी जी शपथ घेतली, ती शपथ जर पूर्ण नाही झाली तर मराठा बांधव तीव्र आंदोलन करतील. आणि याची दखल त्या एकनाथ शिंदे जर त्यांच्याने होत नसेल तर त्यांनी तातडीनं राजीनामा द्यावा अशी मराठा समाजातर्फे मागणी. आम्हाला पर्याय नाही, आमचा इन्कम कमी असून आम्हाला उदरनिर्वाह करण्यासाठी पैसे पडत नसेल तर आमच्या शिक्षणाच्या आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे कुठे आणायचे, असा त्यांच्यापुढे एक मोठा प्रश्न आहे. त्यांच्या मुली बाळाचे लग्न आहेत, त्यांच्यापुढे अनेक प्रश्न असताना त्यांना आज आरक्षणाची गरज आहे ही त्यांनी दाखवून दिली आहे.